पुण्यानंतर आता एक नाशिकमधनं ब्रेकिंग बातमी आहे. नाशिकमधली बातमी पाहणार आहोत, कारण नाशिकमध्ये एका 23 वर्षाच्या तरुणानं गळफास घेतलेला आहे. आईला कोरोना झाल्याचं कळताच या तरुणानं आपल्या घरीच गळफास घेतल्याचं कळतंय. तर नाशिकच्या रोकडोबावाडीतील धक्कादायक घटना घडलेली असून 23 वर्षीय मुलानं राहत्या घरात आईला कोरोना झाल्याचं कळताच मुलानं आत्महत्या केलेली आहे. नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय सविस्तर माहिती आहे? आपल्याला माहिती की कोरोनाचा कहर कसा सुरू आहे, की याचबरोबर मानसिक खच्चीकरण लोकांचं कसं होत आहे की रेमडेसिवीर, टॉसिलीझुमॅब या औषधांचा तुटवडा सुद्धा अनेक ठिकाणी कारणीभूत ठरतोय. आणि अशाच परिस्थितीमध्ये काय नेमकं होणार अशा विवंचनेत ज्यावेळेस आईला कोरोना पॉझिटिव्ह झाली, आणखी तिला समाज कल्याण विभागाच्या या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं, आणि यानंतर मात्र घरातलं वातावरण पॅनिक झालं. आणि याच परिस्थितीमध्ये अत्यंत चिंतेत असलेल्या, आईवर नितांत प्रेम असलेल्या या युवकानं, 23 वर्षीय युवकानं गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. अत्यंत धक्कादायक घटना आहे नाशिकच्या रोकडवा वाडी परिसरातील. कशा प्रकारे लोकांचं मानसिक खच्चीकरण होत आहे, कशा प्रकारे लोक या कोविडचा त्यांनी धसका घेतलाय, कशा प्रकारे या कोरोनाचं जे थैमान चाललंय, आणि याच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसार माध्यम असो का सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे समाजावर परिणाम करत आहे, याचं हे एक विदारक आणि धक्कादायक सत्य आपल्याला या घटनेनं समोर येत आहे. धक्कादायक घटना आहे. आपल्या आईला पॉझिटिव्ह झाली आई, त्यामुळे तिचं काय होणार या विवंचनेत असलेल्या या युवकानं अखेर गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय. निघाली अगदी बरोबर, धन्यवाद. खरं तर ही खूप धक्कादायक बाब आहे, कारण आईला कोरोना झाल्याचं कळताच नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणानं आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे. याविषयीचे सविस्तर अपडेट्स आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला देत होते. प्रशांत, धन्यवाद. वळूयात आता पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर काल ऐश्वर्या राय बच्चन आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी आराध्या बच्चन या दोघांना सुद्धा नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. 12 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांचे सुद्धा कोरोना चाचणी अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्यांनी स्वतःलाच होम क्वारंटाईन करून घेतलेलं होतं. मात्र काल थोडासा ताप जाणवल्यामुळे या दोघींवर आता नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या शनिवारपासून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अभिनेत्री जया बच्चन, मुलगी श्वेता आणि त्यांची मुलं यांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. यानंतर बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता आणि त्यामुळे सर्वसामान्यांना घराबाहेर पडणं जे आहे ते कठीण झालेलं होतं. आणि मुंबईतल्या एक चलाख चोरट्यानं लॉकडाऊनच्या काळामध्ये असाच एक प्रताप केलेला आहे. त्यानं 90 लाख रुपयांच्या मालावर आपला हात साफ केला आहे आणि ही चूक जी आहे ही त्यालाच नडलेली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. पोलिसांच्या तो जाळ्यात अडकला आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील कस्टम विभागाच्या गोदामातून हा सगळा माल एका चलाख चोरट्यानं लंपास केला. कम्प्युटरच्या हार्ड डिस्क, मोबाईल हेडफोन, इम्पोर्टेड कपडे, मोबाईल चार्जर अशा एक ना अनेक वस्तू त्यानं हातोहात लांबवल्या. विशेष म्हणजे या सगळ्या वस्तू इम्पोर्टेड असून या मालाची किंमत जवळपास 90 लाख रुपयांच्या घरात आहे. अवघ्या 2.5 महिन्यात त्यानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं हा इम्पोर्टेड माल लंपास केला होता. पण जास्त काळ तो पोलिसांच्या नजरेतून लपून राहिला नाही. अखेर त्याच्या हाती बेड्या पडल्याच. शाहरुख वसीम खान, पोलिसांनी जेरबंद केलेला हाच तो चलाख चोर ज्यानं हा लाखो रुपयांचा माल लंपास केला होता. मुंबईतील शिवडी परिसरात कस्टम विभागाचं एक गोदाम असून त्याला लागूनच आरोपी राहत असलेली झोपडपट्टी आहे, त्यामुळे त्याला गोदामाची खडान खडा माहिती होती. लॉकडाऊनच्या काळात सर्वच ठिकाणी सर्व काही बंद होतं. सरकारी कार्यालयांमध्ये कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कामकाज सुरू होतं. याचमुळे कस्टम विभागाच्या शिवडी येथील निमा वेअरहाऊसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती आणि याचाच फायदा घेत लॉकडाऊनच्या काळापासून ते अनलॉक होईपर्यंत चोरांनी या निमा वेअरहाऊसमधून तब्बल 1 कोटी रुपयांची चोरी केली आहे. खरं तर आरोपीनं त्या गोदामातून यापूर्वीही चोरी केली होती.
तसंच चोरीचा माल लोकल ट्रेनमधील प्रवाशांना विकला होता. लॉकडाऊनमुळे त्याला आयती संधी चालून आली खरी, पण लोकल बंद असल्यानं त्यानं चोरी केलेला माल विकण्याची अडचण झाली. त्यामुळे त्याने तो माल आपल्या परिसरात विकला, त्यामुळेच त्याचं बिंग फुटलं. आता पाहतो याच्यामध्ये एकूण 7 आरोपी अटक झालेले आहेत. त्याच्यापैकी 6 आरोपितांची MCR झालेली आहे. आणि काल शाहरुख वसीम खान म्हणून एक आरोपी अटक केलेला आहे, त्याला आम्हाला सोमवारपर्यंत PCR मिळालेली आहे. आणि त्या आरोपीताकडून आम्ही काल 6 लाखाच्या आसपास मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता पाहतो या गुन्ह्यामध्ये एकूण 24 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे. या चोरी प्रकरणी आरोपी शाहरुख वसीम खान सह 7 जणांना अटक करण्यात आली असून शिवडी पोलिसांनी एका मोठ्या चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी पाहूया तुमच्या सगळ्यांच्या भुवया उंचावणारी. तर प्रेमात पडलेल्या उस्मानाबादच्या एका तरुणानं बाईकवरून गुजरात मधलं कच्छ गाठलं आणि त्यानंतर त्याचा प्रवास होता कच्छ येथून पाकिस्तानात थेट आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाण्याचा. पण BSFच्या हे लक्षात आलं आणि BSFनं त्याआधीच त्याला ताब्यात घेतलं. फेसबुकवरून सुरू झालेल्या जिशांच्या प्रेमामध्ये हनी ट्रॅपचा तर अँगल नाही ना, याचा तपास आता सुरू झालाय. एक कागज पर मोहर नहीं लगेगी तो तारा पाकिस्तान नहीं जाएगा. मुझे मेरे बच्चे को उसकी माँ से मिलाने से कोई ताकत, कोई सरहद नहीं रोक सकती. मैं जाऊंगा, जरूर जाऊंगा. गदर सिनेमातल्या तारा सिंग प्रमाणे उस्मानाबादच्या जिशान सिद्दीकीची प्रेमकहाणी आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी जिशान थेट गुजरात मधल्या बॉर्डर पर्यंत पोहोचला, पण जिशानची दुचाकी वाळूत अडकली. त्यानंतर तो पायी पाकिस्तानला जाण्यासाठी निघाला. तर तिकडे बेपत्ता झालेल्या जिशानची तक्रार 11 तारखेला नोंदवण्यात आली. काफी देर तक जब घर में वापस नहीं आया तो हमने उसको कॉल किए तो अचानक उसका कॉल बंद दिखाई दिया. तो हमने शाम तक इंतज़ार किया उसका और शाम को हम जो है पुलिस स्टेशन में जाकर FIR दर्ज कराए. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारा जिशान बेपत्ता झाल्यानं खडबळ उडाली. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप तपासला, त्यावेळी जिशान पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात असल्याचं लक्षात आलं. तातडीनं ही माहिती बॉर्डरवर कळवण्यात आली. कच्छ पोलीस सोबत कोऑर्डिनेट केले. तिथे पण क्राईम ब्रांचची टीम काम करत होते ह्यासाठी, लोकल पोलीस स्टेशनची टीम. आणि त्यांचे कोऑर्डिनेशनमुळे त्यानंतर BSFला काल रात्री हा मुलगा ॲक्च्युली बॉर्डर क्रॉस करताना सापडले आणि आता तो गुजरातला आहे. आणि आमची एक टीम आहे, तो त्यांना घेण्यासाठी गुजरातला निघाले आहे. आणि ॲज ऑफ नाव प्राइमा फेसी हा एक फनी लव्ह अफेअर टाईपचा केस होते, ज्यामध्ये असं झालेले आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी जिशान उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. तिथून बाईक घेऊन तो गुजरातमध्ये आला. बाईक वाळूत अडकल्यावर पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. वाळूत अडकलेली महाराष्ट्राची नंबर प्लेट असलेली बाईक पाहून अलर्ट झालेल्या BSFनं शोध घेऊन जिशानला ताब्यात घेतलं. रण एरिया में जो तहकीकात की तो उसमें वो लड़के के स्टेप्स 4 किलोमीटर जितने अंदर रण में आ रहे थे, आगे भी उसको ट्रेस किया. फिर BSF की मदद लेके ये लड़का अभी कल शाम को हमें खावड़ा पुलिस स्टेशन की हद से 1055 पिलर नंबर के पास से BSF को मिला है. पाकिस्तानातून अनेकदा भारतीय तरुणांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि फेसबुकवरील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी जाणारे तरुण अलगदपणे पाकिस्तानच्या मास्टरमाइंडच्या हाती लागतात. त्यामुळे जिशानसारख्या तरुणांना वाचवण्यासाठी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा सिलसिला असा सुरू राहणार आहे, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.